हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण दिवाळीच्या प्रसादाच्या ज्या राहिलेल्या ला लाया असतात या लायांपासून एक खूप टेस्टी डिश बनवणार आहोत यासाठी इथे मी एक बाउल लाया घेतलेल्या आहेत ला या लाया चांगल्या निवडून घ्यायच्या आहेत लाया निवडताना या लायांमध्ये असा जो पिवळा भाग असतो तो, तो काढून टाकायचा आहे आता या लाया आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ यामध्ये पाणी टाकलेलं आहे लाया बुडतील इतकं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि या बाउलवर झाकण ठेवून या लाया दहा मिनिटांसाठी भिजू द्यायच्या आहेत आता आपण चटणीची तयारी करून घेऊ चटणी तयार करण्यासाठी एक छोटी वाटी डाळवं एक छोटी वाटी भाजलेले शेंगादाणे आणि एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि एक टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा साखर आणि दोन चमचे दही घातलेलं आहे दही फ्रेश घ्यायचं आहे अर्धी छोटी वाटी पाणी घालून आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे अशी चटणी बारीक वाटून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे गॅसवर तोपर्यंत एक तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवून यामध्ये तेल तापवून घेतल्यानंतर या तेलामध्ये जिरे मोहरी आणि हिंग टाकून खमंग फोडणी तयार करून घेतलेली आहे ही फोडणी चटणीवर टाकून चटणी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण आपल्या लह्या पाहू या लाह्या चांगल्या आता भिजलेल्या आहेत एका पातेल्यावर चाळणी ठेवून आणि या चाळणीमध्ये या लाया टाकलेल्या आहेत म्हणजे यातलं पाणी निघून जाईल सगळं यावर परत पाणी टाकायचं आहे म्हणजे यामध्ये जर का काही कचकच असेल तर ती पण निघून जाईल यातलं पाणी नितळल्यानंतर याला या आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये मी एक छोटी वाटी बारीक रवा घातलेला आहे बारीक किंवा जाड कोणताही रवा घेऊ शकता रवा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये आता बायंडिंगसाठी बेसन घालायचं आहे अर्धी छोटी वाटी बेसन आणि अर्धी छोटी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आपण रोज पोळ्यांसाठी जे गव्हाचं पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे अर्धा चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर या मिश्रणामध्ये दोन मोठे चमचे दही घातलेलं आहे फ्रेश दही यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला आता हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे एकदा वाटून घेतल्यानंतर असं जाड हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून आपण हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता हे वाटून घेतलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आपलं हे मिश्रण असं तयार झालं पाहिजे आता या मिश्रणामध्ये आपण एक चिमूटभर खायच सोडा घातलेला आहे सोडा घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावर झाकण ठेवून पाच मिनटे आपण हे पीठ भिजू देऊ पाच मिनटानंतर आपलं हे पीठ छान भिजलेलं आहे आता गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि यावर आपण याप्रमाणे असे डोसे टाकून घेतलेले आहेत आपल्या नेहमीच्या डोस्यांप्रमाणे हे डोसे खूप हो कुरकुरीत आणि कडक तयार होत नाहीत थोडेसे मऊस तयार होतात त्यामुळे तुम्ही याला धिरडे सुद्धा म्हणू शकता हे डोसे भासताना यावर मी थोडं थोडं तेल लावलेलं आहे तेल लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर का यावर तेल टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल असेच आपण सगळे डोसे तयार करून घेतलेले आहेत हे डोसे तयार करताना याचं पीठ जर का तुम्हाला खूप पातळ वाटत असेल तर या पीठामध्ये तुम्ही दोन चमचे बेसन पीठ ॲड करून आणि या हे पीठ चांगलं मिक्स करून याचे असे डोसे तयार करून घेऊ शकता असेच डोसे सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि हे डोसे दोन्ही साईडने छान खमंग भाजून घ्यायचे आहेत हे डोसे तयार करून घेतल्यानंतर आपण आत्ता जी चटणी तयार केलेली होती त्याबरोबर सर्व केलेले आहेत हे डोसे टोमॅटोच्या सॉस बरोबर पण खूप छान लागतात फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद